सी इंटरकन्वर्शन ऑफ द नंबर सिस्टम. इंटरकन्वर्शन म्हणजे डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल और व्हाईस वर्सा. इंटरकन्वर्शन कसं करतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट वी विल सी डेसिमल टू कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर इनटू बायनरी. पहिल्याने आपण डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल याचं कन्वर्शन करणार. सिंपल आहे, एक कॉमन मेथड लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला डेसिमल नंबरचं कन्वर्शन एनी अदर नंबर सिस्टीम मध्ये करायचं असेल, म्हणजे बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल, तर काय करावं लागेल? ज्या नवीन नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला डेसिमलचं कन्वर्शन करायचं आहे, डेसिमल नंबरचं, त्या नवीन नंबर सिस्टीमचं जो बेस आहे त्याच्याने डेसिमल नंबरला सक्सेसिव डिवाइड करत चला, सक्सेसिवली. देन राईट डाऊन द रिमाइंडर. डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर बाकी राहते ती उजव्या हाताला लिहा. आपण पहिल्याने डेसिमल टू बायनरीचं कन्वर्शन करून पाहू, तुम्हाला आयडिया येईल की दुसऱ्या नंबर सिस्टीमचं कसं कन्वर्शन करता येईल असं. फॉर एक्झाम्पल, सपोज 15 डेसिमल इज इक्वल टू व्हॉट इज बायनरी, असा प्रॉब्लेम आहे. 15 कन्वर्शन आपल्याला बायनरी नंबर मध्ये करायचंय, तर कसं करता येईल? मी सांगितलं तुम्हाला की सक्सेसिवली डिवाइड करत चला. कशाने? जी नवीन नंबर सिस्टीम आहे त्याच्या बेसने. इथं बेस लिहिलेला आहे बघा, हा डेसिमल आहे 15, म्हणून याचा बेस 10 इथं लिहिलेला आहे. तर नवीन नंबर सिस्टीम आहे बायनरी, या बायनरीचा जो बेस आहे 2 त्याच्याने सक्सेसिव डिवाइड करत चला डेसिमल नंबरला. म्हणजे अशा पद्धतीने 15 डिवाइडेड बाय 2, रिमाइंडर ह्या साइडला लिहा, रिमाइंडर 15 डिवाइडेड बाय 2 7, 7 × 2 = 14, 1 उरला बघा, इथं लिहिला रिमाइंडर. अगेन डिवाइड बाय 2, सक्सेसिवली डिवाइड सांगितलेलं आहे मी, इयर 3, 1 उरला पुन्हा. अगेन डिवाइडेड बाय 2 1, 1 उरला. बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी मिस्टेक करतात, काय की हा 1 आल्यानंतर सोडून देतात पुढे पुढची प्रोसेस डिवाइड करायची. ते न करता काय करायचं? अगेन डिवाइडेड बाय 2 हे लक्षात ठेवा, इथं येईल 0 आणि हा रिमाइंडर इथे येणार. हे जे रिमाइंडर आहेत ना, यांची ऑर्डर कशी घ्यायची ते लक्षात ठेवा. टेक द रिमाइंडर फ्रॉम बॉटम टू टॉप, बॉटम टू टॉप असे रिमाइंडरची ऑर्डर घ्यायची. म्हणजे काय आला नंबर बायनरी 1111. सो 15 डेसिमल इज इक्वल टू 1111 बायनरी. म्हणजे जो 15 डेसिमल नंबर आहे त्याला बायनरी मध्ये कसा लिहितात? 1111 असं लिहितात. हे झालं कन्वर्शन डेसिमल टू बायनरी मध्ये. आपण समजा फ्रॅक्शनल नंबर असेल तर कसं करणार? ही जी मेथड वापरली आपण सक्सेसिवली 2 ने डिवाइड केलो, याला डबल डॅबल मेथड पण म्हणतात. सपोज अनदर एक्झाम्पल, 27.12 डेसिमल नंबर, व्हॉट इज इट्स इक्विवेलेंट बायनरी नंबर. आता इथं जो डेसिमल नंबर घेतलाय ना, तो 27 इंटीजर आहे आणि 12 फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनल नंबर आहे. तर जसं डेसिमल पॉइंट पासून दोन्ही नंबर अपोजिट साइडला आहेत, तसं यांचं कन्वर्शन करायची मेथड सुद्धा अपोजिट असेल. म्हणजे ह्या इंटीजरला आपण सक्सेसिव 2 ने डिवाइड करत आलेलो आहे, तर या फ्रॅक्शनल नंबरला आपल्याला सक्सेसिवली 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल अपोजिट. इथं आपण रिमाइंडरची ऑर्डर बॉटम टू टॉप घेतली होती, इथं कॅरीची जी ऑर्डर असेल ती टॉप टू बॉटम घ्यावी लागेल उलट कन्वर्शन करताना. सो फर्स्ट वी विल कन्वर्ट दिस इंटीजर नंबर, 27 कन्वर्शन करू आपण इंटीजरचं. 27 सांगितलंय मी तुम्हाला, डिवाइड बाय 2, रिमाइंडर
का येणार 13, रिमाइंडर 1 अगेन डिवाइडेड बाय 2 6, रिमाइंडर 1 अगेन डिवाइडेड बाय 2 इथं पूर्ण भाग जातोय 3 म्हणून रिमाइंडर असेल 0 अगेन डिवाइडेड बाय 2 1 रिमाइंडर 1 इथं पुन्हा 2 ने डिवाइड करायचं 0 1 टेक द ऑर्डर ऑफ द रिमाइंडर फ्रॉम बॉटम टू टॉप बॉटम पासून टॉप पर्यंत घ्यावे लागेल आपल्याला मग काय 27 चं कन्वर्शन आपण केलं 110111 हे 27 चं कन्वर्शन झालं बायनरी मध्ये नाउ वी विल कन्वर्ट द फ्रॅक्शनल पार्ट फ्रॅक्शनल पार्ट चं कन्वर्शन फ्रॅक्शनल पार्ट चं कन्वर्शन बायनरी मध्ये मी सांगितलंय तुम्हाला अपोजिट प्रोसेस असेल 0.12 इथं मल्टीप्लाय करावं लागेल दॅट इज अ 0.24 कॅरी काय येणार विथ कॅरी 0 हा 0 इथं अगेन मल्टीप्लाय 0.24 इंटू 2 दॅट इज अ 0.48 विथ कॅरी अगेन 0 0.48 इंटू 2 दॅट इज अ 0.96 अगेन कॅरी 0 देन 0.96 इंटू 2 इथं बघा 0.96 ला दोनने जर मल्टीप्लाय केलं आपण तर काय आन्सर येणार आपलं 1.92 तर इथं काय करायचं हा जो पूर्णांक आहे ना याला 0 घ्या 0 आणि कॅरी करा 1 इथं कॅरी करा तुम्ही मल्टिप्लिकेशन असं 1000 वेळा करू शकतात मॅक्सिमम आपल्याला 4 टाइम्स जरी केलं तरी चालेल इथं बघा यांची ऑर्डर कशी घ्यायची उलट म्हणजे टॉप टू बॉटम म्हणजे 0.12 कन्वर्शन डेसिमलचं काय आलं 0.0001 सो 27.12 डेसिमल इज इक्वल टू 27 इथं 110111 0.0001 दिस इज द कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर इन टू द बायनरी नंबर म्हणजे फर्स्ट डेसिमलचं बायनरी मध्ये कसं कन्वर्शन करायचं ते आपण स्टडी झाला नेक्स्ट कन्वर्शन समजा डेसिमल टू ऑक्टल कन्वर्शन प्रोसेस सेम आहे तर बघा डेसिमल नंबर इन टू ऑक्टल नंबर कन्वर्शन ऑक्टल नंबर एक्झाम्पल घेऊ आपण सपोज 35 डेसिमल इज इक्वल टू व्हॉट इज अ ऑक्टल बेस ऑफ ऑक्टल इज 8 तर कसं कन्वर्शन करणार याचं इंटीजर पार्ट आहे म्हणजे सक्सेसिवली तुम्हाला 8 ने डिवाइड करावं लागेल 8 ने डिवाइड करावं लागेल मग बघा 35 डिवाइडेड बाय 8 8 चौक 32 4 रिमाइंडर ह्या साईडला लिहायचं आहे 3 अगेन डिवाइडेड बाय 8 0 आणि हा 4 इथे येईल लक्षात घ्या ऑर्डर कशी घ्यायची रिमाइंडरची फ्रॉम बॉटम टू टॉप सो 35 डेसिमल इज इक्वल टू 43 ऑक्टल दिस इज द कन्वर्शन अनदर एक्झाम्पल घेऊ आपण फ्रॅक्शनल पार्ट सुद्धा घेऊ तर बघा एक्झाम्पल नंबर 2 48.18 डेसिमल इज इक्वल टू व्हॉट इज अ ऑक्टल फर्स्ट कन्वर्ट दिस इंटीजर पार्ट इंटीजरचं पहिल्याने कन्वर्शन करून घ्यायचं नंतर फ्रॅक्शनलचं करायचं तर इंटीजर 48 आहे डिवाइडेड बाय 8 8 सक 48 6 रिमाइंडर असेल
0. Again divided by 8, 0. हा 6 इथे येणार बॉटम टू टॉप, म्हणजे 48 डेसिमल इज इक्वल टू 60 ऑक्टल. एंड नाउ फ्रॅक्शनल पार्ट 0.18 मल्टीप्लाय बाय कसाने करावं लागेल, ज्या नंबर सिस्टीम मध्ये आपण कन्वर्ट करतोय त्याच्या बेसने म्हणजे 8 ने 18 4 1.44. मी तुम्हाला सांगितलंय हा जो इंटीजर येतो ना याला 0 करायचा आणि पुढे विथ कॅरी 1 अगेन 0.44 इंटू 8 याला पुन्हा 8 ने मल्टीप्लाय करायचं, 8 चौक 32 35 3 चा इथं 0 करायचा आणि हा 3 इथं कॅरीला द्यायचा, ऑर्डर असेल फ्रॉम टॉप टू बॉटम. सो 48.18 इज इक्वल टू 60, 48 चा कन्वर्शन झाला तर 60 आणि हा झाला 13. सो दिस इज द कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर इन टू द ऑक्टल नंबर. नाउ नेक्स्ट डेसिमल नंबर इन टू हेक्साडेसिमल नंबर. हेक्साडेसिमल बेस ऑफ द हेक्साडेसिमल इज 60. सेम प्रोसेस असेल, सपोज 126.10 डेसिमल, व्हॉट इज इट्स इक्विवेलेंट हेक्साडेसिमल. इंटीजर पार्टचं कन्वर्शन करू, 126/16 या ठिकाणी कॅल्क्युलेटर तुम्ही वापरावं लागेल किंवा तुमचे पाढे पाठ असेल तर फार चांगली गोष्ट आहे. 1696 16 7 1200 मग इथे येणार 7 126 वजा 112 काय राहिले 14, रिमाइंडर इज 14. अगेन डिवाइडेड बाय 16, इथं 0 आणि हा 7 इथे येणार. पण 14 आपण हेक्साडेसिमल मध्ये कसा लिहितो, 10 इज रिटन ॲज ए, 11 बी, 12 सी, 13 डी अँड 14 ई. म्हणून इथं लिहिणार आपण ई आणि टेक द ऑर्डर फ्रॉम बॉटम टू टॉप. म्हणून 126 डेसिमल इज इक्वल टू 7 ई, 7 ई हेक्साडेसिमल, हे लक्षात घ्या. 126 जो डेसिमल मध्ये आहे त्याला हेक्साडेसिमल मध्ये 7 ई असा लिहितात. नो फ्रॅक्शनल पार्ट 0.10 मल्टीप्लाय करावं लागेल 16 ने इज इक्वल टू व्हॉट 0.16. कॅरी काय येणार, विथ कॅरी 0. अगेन 0.16 मल्टीप्लाय बाय 0.16, 16 चा वर्ग आहे. दोनशे 56 येतो, इथे 0 लिहावा लागेल विथ कॅरी 2. ऑर्डर फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे आलं 02. सो 126.10 हेक्साडेसिमल इज इक्वल टू काय येणार, 7E.02 हेक्साडेसिमल. अशा पद्धतीने सगळं कन्वर्शन जे आहे ना, डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल, हे आपल्याला सर्च करता.